राम राम मंडळी, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. मी दुबईला 8 वर्षापासून काम करतोय आणि दुबई बद्दल मी माझ्या व्हिडिओ मधून मी आपल्याला दुबईच्या कामाबद्दल सांगणार आहे. कारण की तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असतील दुबईचे, दुबईला फिरण्यासाठी कसं यायचं, दुबईला दुबई बद्दल दुबईची गाडी वगैरे 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 व्हिडिओ बघितले असतील. पण मी माझ्या व्हिडिओ मधून तुम्हाला एक माहिती देतोय माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ जर माझा आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ यांच्यासाठी आहे. जो पण आपला भाऊ असतो जो छोट्या छोट्या गावातनं मुंबई पुण्याला कामाला असतात, मोठ्या मोठ्या सिटीत कामाला असतात, तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगणार आहे की तुम्ही जर तुम्ही आपलं गाव सोडून मुंबईला वगैरे मुंबईला येतात किंवा पुण्यामध्ये काम करतात, 8,000-10,000 रुपये पगार असते तिथे. 8,000 किंवा 10,000 किंवा 12,000 रुपये पगार असते. हाऊसकीपिंगचे काम असेल किंवा सिक्युरिटी गार्डचं काम असेल किंवा कोणी इलेक्ट्रिशियन, कोणी प्लंबिंग, कोणी एसी टेक्निशियनचं काम करत असतील कंपन्यामध्ये. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही जर सिटीमध्ये तुम्ही काम करता कमी पगारीमध्ये, जर तुम्ही दुबईमध्ये किंवा गल्फ कंट्रीमध्ये तुम्ही ट्राय केलं तर जास्त पगार भेटणार आहे तुम्हाला. तर मी तुम्हाला सांगतो की जो पण कोणी जर हेल्पर म्हणजे जो बिगारी आपण बोलतो, जो बिगारीचा काम करत असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये, पगार आता काय एवढी काही जास्त पगार नाही इंडियामध्ये, जर तुम्ही ते काम जर इथे केलं तर तुम्हाला किती पगार मिळणार आहे, तर मी व्हिडिओमधून सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला काहीच काम येत नाही, तुम्ही आपण जे घर बनतो बिल्डिंगमध्ये बिल्डिंग लाईनमध्ये काम करतात, कंस्ट्रक्शन वर्क म्हणून हेल्परचं काम असतं, जे मिस्त्री असतो आपला मिस्त्रीच्या हाताखाली जे हेल्पर असतो त्याची पगार काय एवढी इंडियाला नाही आहे. जर तुम्ही तिकडनं काम करता त्याच्यापेक्षा दुबईला येऊन काम करा. जर तुम्हाला काहीच काम येत नाही, तुम्ही हेल्परमध्ये जर इथं कामाला आला तर तुम्हाला किती पगार मिळणार मी तुम्हाला सांगतो. इथे पगार काही फिक्स नाही आहे आणि इथे कंपन्या आहे, भरपूर कंपन्या आहेत, इथे पगार काही इथे फिक्स नाही आहे की तुम्ही ह्या कामासाठी आला तर तुम्हाला एवढी पगार मिळणार आहे आणि तुम्हाला काय काम येतं, म्हणजे एवढं इथं फिक्स काही सॅलरी नाही आहे. तरी पण जर हेल्परचं जर तुम्ही काम आला, जर तुम्ही दुबईमध्ये येत असाल तर दुबईला 1,000 रुपये 1,000 दिरहम ते 1,200 दिरहम एवढी इथं पगार आहे. जर 1,000 रुपये जर इकडे तुम्हाला भेटते, 1,000 दिरहम प्लस तुम्हाला ओव्हर टाइम भेटतो, इथे ओव्हर टाइम 2 घंटे 3 घंटे 4 घंटे जशी साईट असते त्या साईटच्या अनुसार तुम्हाला ओव्हर टाइम भेटतो. आता ओव्हर टाइम जर तुम्हाला 2 घंटे 3 घंटे जर डेलीचा जर ओव्हर टाइम भेटला तुम्हाला तर तुम्हाला पगार येते 1,400 दिरहम. 1,400 मध्ये इंडियाचे झाले ते 30 ते 35 हजार रुपये महिना तुम्हाला इथे भेटणार आहे. कंपनी चांगली पाहिजे, कंपनीबद्दल पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. कंपनी चांगली पाहिजे आणि हेल्परच्या कामासाठी 1,000 पासून तर 1,200 इथे पगार असते. आणि तुम्ही जर बोलत असाल नाही तिथे गेल्यावरती मग आम्हाला इथं फसवतात, इथे असं इथं तसं, असं काही नाही. मी यायच्या अगोदर पण घाबरत होतो की खरंच असं आहे इथे, इथे फसवतात माणसाला, घरी येऊ देत नाही आणि एवढा दिवस राहायचं कसं. तर तसं काही नाही आहे. इथे 1 वर्षाला 1 महिना सुट्टी असते, 2 वर्षाला 2 महिने सुट्टी आणि इमर्जन्सी, सपोज इमर्जन्सी आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणी आजारी हो, कोणी सिरियस असेल तर तुम्हाला 15 दिवसाची इमर्जन्सी सुट्टी भेटते. कंपनीच्या हिशोबामध्ये कंपनीचा तुम्हाला रूम असणार आहे, लाईट पाणी वगैरे सगळं कंपनीचं राहणार आहे, जेवण तुमचं तुम्हाला बनवून खायचं आहे हाताना, कारण की कंपनीचं जेवण एवढं काही चांगलं नसतं, त्याच्यामुळे आपलं आपल्या हातानं जर आपण जेवण बनवतो तर ते अगदी चांगलं आहे. जर तुम्हाला 1,200 दिरहम जर पगार भेटते तर 1,200 चे किती झाले, आत्ताचा रेट काय चालू आहे 22 रुपये, 1 दिरहमचे 22 रुपये होतात. तर करा, 1,000 चे झाले 22,000 रुपये. जर ओव्हर टाईम जर तुम्ही करताय, ओव्हर टाईम मध्ये जर तुम्हाला 1,200-1,500-1,400 अशी पगार येते इथे हेल्परला, तर जर तुम्ही ओव्हर टाईम करताय तुम्हाला 25 ते 30 हजार रुपये पगार मिळणार आहे. ते रूम कंपनीचा असणार आहे, ही गाडी बघा, ही कंपनीची गाडी आहे, येणं जाणं तुम्हाला सगळं कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, तुम्हाला कंपनी तुम्हाला देणार आहे. 2 वर्षानंतर तुम्हाला कंपनी तिकीटचे पैसे किंवा तिकीट देत असते, फ्लाईट तिकीट. जर त्याच्या अगोदर जर तुम्हाला जायचं तुम्ही जाऊ शकता. इथे कोणी इथला जो कानून आहे ना, इथे कानून व्यवस्था एकदम अगदी चांगली आहे लेबरसाठी. तर असं भीती माझी म्हणजे भीती नाही वाटली पाहिजे की नाही मी बाहेर देशात गेलो तर काय 2 वर्ष कसं राहील, 1 वर्ष कसं राहील.
मजबुरीमध्ये जर इथे आला ना, तुम्ही 2-3 महिने काम केलं, जर तुम्हाला वेळोवेळी जर पगार भेटते ना, ते पैसे तुम्ही घरी पाठवता ना, घरची अडचण काही नसते, तर काही टेन्शन नसतं आणि दिवस लवकरात लवकर जातात. आपल्याला वाटत असेल की 2 वर्ष कसे जाणार आहेत, पण 2 वर्षे आपण जर इंडियामध्ये राहतो, 2 वर्षे कधी काम आहे, कधी राशन नाही, कधी रूम भाडा द्यायचं आहे, कधी लाईट बिल भरायचं आहे, कधी हे आजारी, कधी ते आजारी, पैसे नाहीत, पाहुणे आलेत, कोणाचं लग्न आहे, लग्नाला जायचं आहे, गावाला जायचं आहे, वगैरे वगैरे काही टेन्शन असते. आपण इंडियामध्ये, आपण इंडियात राहतो तेव्हा, इथं आल्यावर तुम्हाला काही टेन्शन नसतं. इथं आल्यावरती तुम्ही काम करा, तुमचं 1 वर्ष कसं जाणार नाही तर तुम्हाला कळणार पण नाही आहे. वेळोवेळी पगार येणार आहे, जी काही अडीअडचण असेल ते सॉल्व्ह होणार आहे. वेळोवेळी 1 ते 1 तारखेला तुम्हाला पगार भेटणार आहे, 25-30-20 हजार रुपयाचे, आणि ते पैसे तुम्ही घरी पाठवणार आहे. घरचा काही प्रॉब्लेम नसणार आहे, आणि फोन वगैरे आता तर नेट आहे, तर नेटवरनं तुम्ही फोन वगैरे तुम्ही करू शकता. इमर्जन्सी काय असेल तर तुम्ही घरी जाऊ शकता. हा माझा व्हिडिओ होता. जो पण आपला भाऊ, जो पण मित्र आपला इंडियामध्ये काम करतोय 8-10 हजार रुपये महिन्यानं, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी होता. जर व्हिडिओ माझा आवडला, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझं हिंदी चॅनल होतं, त्याच्यावरती 25 हजार सबस्क्रायबर होते माझे, चॅनल डिलीट झालं ते. तर हे माझं एक नवीन चॅनल, एक नवीन परत मी सुरुवात केली आहे मराठी चॅनलमधनं. प्लीज सबस्क्राईब नक्की करा, थोडा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही आवडला, आणि व्हिडिओमध्ये आणखी तुम्हाला काय हवंय, कशाबद्दल व्हिडिओ हवंय मला सांगा, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवल. आणि पुन्हा नवीन पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.